आम्ही चाललो आहे पुनवडी जत्र्याला, जे की आमच्या घरापुढेच आहे जत्रा. इकडे लाईव्ह म्युझिक सुरू आहे, ऑर्केस्ट्रा. कारण की यांच्या ब्लॉग्स बघून आम्ही 2-3 जागा एक्सप्लोअर केल्या आहेत, तर इट इज गुड फॉर अस ऑल्सो. सुप्रभात मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल जय शिव ब्लॉग मध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये 2000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, सर्वांना मनापासून धन्यवाद. अशीच आपले सबस्क्रायबरची जी टप्पा आहे तो वाढत जाओ. जे नवीन व्ह्यूज ज्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलाय तर प्लीज एक सबस्क्राईब करून टाका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे रविवार, तर पूर्ण आठवड्याचा मला भाजीपाला घेऊन यावा लागतो, कारण की शिवणी जसं डब्याला भारी भारी स्वयंपाक बनवून देते, मला तसा भाजीपाला पण मला फ्रेश फ्रेश आणावा लागेल. तर चला सुरुवात करूया. विकत दिले 100 ला 2 किलो. भोपळा अर्धा. चला भरली पिशवी. बाबा लय जड आहे. आज तर ते टरबूज आणि खरबूज ना, त्यांनी जास्त जड झाले. चला तर दुपारचं जेवण आलंय. आज मस्त रविवार, दाबून चिकन खाऊ. आणि मस्तपैकी मला आवडते अशी तैरीचं लोणचं केलंय छोटस, आणि चिकन. चलो गुड इव्हनिंग मित्रांनो. तर चला 4 वाजले, पटकन जाऊ. ऊन पण बाहेर खूप जास्त कडक आहे. जसं दाबून चिकन खाल्लं तसं दाबून जिम मारावं लागेल आणि पटकन यावं लागेल. तर चला जिम मध्ये भेटू आता. दुपारी 4 वाजता जिम मारायला आलोय. तर बाहेर इतकं ऊन आहे ना, त्याच्यामुळे स्ट्रेंथ लागत नाही. तरी मी आज एकच मसल मारायचं आहे, पण ट्राय करू, वेळ भेटला तर 2 मारू, बॅक आणि बायसेप. डन विथ वर्कआउट. 1 नंबर वर्कआउट झालं. स्टार्टिंगला थोडी एनर्जी नव्हती म्हणून वाटत नव्हतं की होईल का नाही, बट म्युझिक लावलं एकदम भारी भारी गाणी मोटिवेशनचे, आणि 2 मसल मारले, चेस्ट आणि बायसेप. सॉरी बॅक आणि बायसेप असे 2 मसल मारले. तर 5:30 वाजले, बरोबर 1.5 तास वर्कआउट झालाय. तर चला आता मॅडमची तयारी झाली असेल. गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर आता आम्ही झालो आहे रेडी बाहेर जायसाठी. चहा वगैरे पिला, खूप फ्रेश वाटलं. आता आम्ही चाललो आहे पुनवडी जत्र्याला, जे की आमच्या घरापुढेच आहे जत्रा. खूप दिवसापासून आहे बट आम्ही जात नाही होतो, आणि आय थिंक की आज लास्ट डे आहे. आणि आज आम्ही चाललो आहे की म्हटलं चल फायनली आपण बघू की काय आहे. आम्हाला काहीच आयडिया नाही आहे की तिथे काय आहे काय नाही, बट खूप रश असतं, खूप लोकं जातात, आणि इवन बँड वगैरे पण असतं, बँडचा वगैरे पण आवाज येतो आम्हाला रोज. म्हटलं की आज लास्ट डे आहे तर आपण गेलंच पाहिजे. तर आता आम्ही तिथे काय आहे काय नाही आम्हाला काहीच नॉलेज नाही आहे. तर आम्ही तिथे गेल्यावरच तुम्हाला सांगू की ॲक्च्युली पुनवडी जत्रा काय असते. तर चला. एंट्री आम्हाला मावशी पास देणार होते, पण काय दिले नाही मावशीने. इथे तिकीट घ्यावं लागतं, 1 20 रुपये तिकीट आहे, काही जास्त. आवबस झालं किती घेतात? डिस्काउंट देईन दादा. मागचे नाही आले का? एक मिनिट. होय शांत बसले का एकदम? हात दाखव. मॅडम टेस्ट करते का? हो मॅडम घ्या. ऑर्केस्ट्रा इकडे प्रॉपर अशी जत्रा आहे. मांडे पण आहे, मांडे खायचंय का? नाही नाही. इकडे लाईव्ह म्युझिक सुरू आहे, ऑर्केस्ट्रा.
आणि इकडे सगळ्यात जास्त पब्लिक आहे. ठीक आहे, 20 रुपये वसूल झाले. ते 20 रुपये वसूल. लगेचच या ठिकाणी कार्यक्रम सुरू करणार आहोत. येस सर, येस शुअर. हा, हे आम्ही नाही खेळत आहे, ऑलरेडी झाले. आधी तर क्लासचा गेम आहे. क्या मिलेगा ये पूरे नीचे गिरने के बाद? 50 मध्ये दोन चान्स. वन और टू? अरे भाई साहब, वो कैसे होगा फिर? मुझे लगा तीन के दो चान्स है. पण गिफ्ट बघा, बॅट हे काही कामाचं नाही, हे बी काही कामाचं आहे, बॅटच कामाची आहे. बट प्रॉब्लेम असा आहे की 50 रुपयामध्ये फक्त दोनदाच बॉल फेकायचा, दोनदा कसं पडणार? सो आम्ही हा पण गेम नाही खेळत आहे. लेट सी आता पुढचा बघू. मला सो आता तिकडे लावणी सुरू आहे म्हणून चला लावणी बघू. आता बाकीचं तिकडे काहीच नव्हतं. झाले जत्रा वगैरे बघून आणि माझी एक फ्रेंड आली आहे, स्कूल फ्रेंड, जी एक हफ्त्यापासून पुण्यात आहे आणि मला आज भेटायला आली आहे लिटरली. तर ही आहे अंकिता. हॅलो. आम्ही दिवाळीत पण एक व्लॉग शूट केला होता, व्हिडिओ घेतला होता, बट काय झालं की ती फाईलच करप्ट झाली. फाईल करप्ट झाली म्हणून त्याच्यामुळे काही तो व्हिडिओ आला नाही. तर आजीला भेटून घ्या. आम्ही स्कूल पासन सोबत आहोत, लिटरली स्कूल, देन कॉलेज, आणि मग आता परत पुण्यात आली तर एकदम बेस्ट होईल आमच्यासाठी. तर फिंगर्स क्रॉस्ड. मी तर पुण्याला येईल आणि आमची अजून एक फ्रेंड आहे जिचं लग्न आहे मे मध्ये. एक्झॅक्टली. आम्हाला तर जाणं पॉसिबल नाही आहे, तर ती पण पुण्यातच येणार आहे. तर होप सो की आम्ही तिघ पण एक साथ पुण्यामध्ये आलो पाहिजे. मग तर एकदम मजा, एकदम धमाल. शादी के बाद भी साथ में. एक्झॅक्टली. स्कूल पासन कॉलेज, मॅरिड लाईफ पण. येस येस. बाकी तुला काय बोलायचं आहे आमचं ब्लॉगिंग चॅनल बद्दल? एकदम बढिया आणि खूप मोठे व्हिडिओज काढायचं थोडेसे. सिरियसली एकदम सुरू केले आणि संपून गेले असं वाटतं आम्हाला. आणि नागपूर मध्ये असताना खूप सारं पुणे माहित झालंय, कुठे काय असेल काय नाही. कारण की यांच्या ब्लॉग्स बघून आम्ही 2-3 जागा एक्सप्लोअर केल्या आहेत. तर इट इज गुड फॉर अस ऑल्सो की काय असते. थँक्यू थँक्यू. चलो तर आता हे लोक आले, 2 तासपासून आले. आम्ही इतक्या गप्पा गोष्टी केल्या आणि टाइम कसा निघून गेला. आता 10:15 इथे आणि आता यांचा जायचा टाइम आला आहे. तर आपण भेटू लवकरच, लवकरच भेटू आपण. चलो. यस, तर शिवणीची मैत्रीण गेली आहे. त्यांच्या इतक्या गप्पा रंगल्या होत्या कारण ती लहानपणीची मैत्रीण होती म्हणून. आणि आम्ही ते जत्रेत गेलो होतो, त्याच्यात काय सगळ्या सारख्या गोष्टी होत्या. ऑलरेडी मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण ते बनवतो म्हणून काही जास्त शूट नाही केलं. तर ठीक आहे, आजचा दिवस असा पूर्ण गेला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जो पार्ट आवडतोय त्याबद्दल थोडीशी एक कमेंट करा. तर चला, असा वीकेंड संपलाय आपला. तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.